नमस्ते. श्री परमज्योती कल्कींची श्री अमा भगवानांच्या माध्यमातून प्रकट झालेली शिकवण आपण बघूया. अनुभव करण्यासाठी अनुभवीची आवश्यकता नाही. काही महिन्यापूर्वी दुःखी होण्यासाठी माझ्याकडे अनेक कारणं होती. माझे पती दारूच्या आहारी गेले आहेत. आमची कौटुंबिक परिस्थिती खूप कठीण होती. मी खूप अपमान सहन केले व अडचणींना तोंड दिले आहे. भरपूर दारू पिऊन माझे पती रस्त्याच्या एका बाजूलाच पडलेले सापडले होते. या सर्व गोष्टींमुळे मला प्रचंड यातना व दुःख सहन करावे लागले होते. मला खूप भीतीही वाटायची. पण आता गोष्टी वेगळ्या आहेत. एकत्व क्लासेस व श्री भगवानांच्या क्लासेसनी मला सांत्वना दिली. फक्त आणि फक्त श्री परमज्योती कल्कींमुळे आज मी जिवंत आहे. आता परिस्थिती काहीही असू दे, श्री परमज्योती कल्कींच्या आंतरिक सत्यनिष्ठेच्या शिकवणीचे अनुसरण केल्यानंतर प्रत्येक घटनेचे कारण माझ्या लक्षात आले व माझ्या आयुष्यात प्रत्येक पावलाला मला मार्गदर्शन मिळाले. नुकताच आलेला अनुभव मी आता सांगत आहे. एका आठवड्यापूर्वी माझे पती केरळला गेले होते. त्या ठिकाणी ते दारू पिऊन रस्त्यावर पडले. त्यांच्या जवळ असलेल्या एका व्यक्तीला त्यांनी माझ्याशी बोलायला लावले व ते कुठे होते ते सांगण्यास सांगितले. माझ्या पतीला पाणी देण्यासाठी मी त्या माणसाला विनंती केली. या ठिकाणी आश्चर्य म्हणजे माझ्या आत राग, भीती किंवा प्रश्न नव्हते, फक्त शांती होती. माझे पती रस्त्यावर बेशुद्ध पडले आहेत हे ऐकूनसुद्धा माझ्या आत संघर्ष नव्हता याचे मला आश्चर्य वाटत होते. मी विचलित झाले नव्हते. 2 दिवसांनी ते घरी परत आले. त्यांची आंघोळ झाल्यावर मी त्यांना जेवण व औषध दिले. मी त्यांच्यावर रागवले नाही किंवा त्यांना प्रश्न विचारले नाहीत. ते जसे होते तसा मी त्यांचा स्वीकार करू शकले. त्यांना जर जेवण हवे आहे तर मी ते देते. मनात प्रश्न, संघर्ष, भीती किंवा द्वेष नाही. आता मी त्यांच्यावर खऱ्या अर्थाने प्रेम करते जे मी शब्दात वर्णन करू शकत नाही. आता त्यांच्यावर माझे काहीही भाष्य नाही. मी जेव्हा काम करते तेव्हा मी त्यात पूर्ण एकाग्र असते. आता कोणत्याही गोष्टीला बरोबर वाहून नेणे नाही आणि दुःख नाही. श्री परमज्योती कल्कींनी मला दिलेला हा सर्वात महान उपहार आहे. सध्याची माझी अवस्था बघून मला खूप आश्चर्य वाटते. आधी मी खूप दुःख सहन केले आहे, संघर्ष केला आहे. माझ्या पतीच्या व्यसनामुळे आमच्या आयुष्यातील विकासाविषयी मी सतत चिंताक्रांत असायची. पण आता मला चिंता नाही, दुःख नाही, झगडा नाही. आता हाती असलेल्या कामावर मी लक्ष केंद्रित करते. आता माझ्या आत केवळ शांती व आनंद आहे. मी आता माझ्या कामात खूप एकाग्र आहे. श्री परमज्योती कल्कींना अनंत कोटी धन्यवाद. कितीही जन्म येऊ देत मी सतत श्री परमज्योती कल्कींच्या चरणी असेन.